आत्ता आपण आलो आहोत पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणी. आत्ताच भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे. दोन वर्ष कोविडची सगळ्यांनी पाहिले, तुम्ही पण पाहिलं, उत्साह नव्हताच, पण दोन वर्षामध्ये एक वेगळं गणेश उत्सव का झाला, कारण कार्यकर्त्यांसोबत आम्हाला आणि सभासद जे आहे एकमेकाशी आम्ही वेल दिली एकमेकांना, कारण उत्सवात कोणी कोणा वेल देऊ नाही शकत, एवढी गर्दी असते. पण दोन वर्षानंतर आज सकाळी जे ढोल ताशाचा गजर आणि पुणेकरांची जल्लोष हे लक्ष्मी रोडला जेव्हा आपण किंवा आपल्या अपावलून चौकात पाहिली तर खूप आनंद वाटला. आणि तीच 131 वर्षाची परंपरा आणि त्याच रथात आज भाऊरंगरीची गणपतीची आगमन पण झाली आणि नामदार चंद्रकांत दादा यांच्या हस्ते त्याची प्राण प्रतिष्ठा पण झाली. आता दर्शनासाठी तर भाविक येणारच आहे, त्याबरोबर आता तुम्ही आराध जो आहे यावर्षीचा देखावा आहे तो नेमका काय? ह्या वर्षीचा जी देखावा आपण केला आहे ती स्वामीनारायण मंदिर जी आहे दिल्लीची त्याची देखावा केली आहे. आणि नक्कीच, कारण खूप भाविक येतील दर्शनाला, बाप्पांचं तर दर्शन घेतील, पण जी एक 8-10 दिवस अगोदर जी आपण भवन उद्घाटन केलं आहे, जे क्रांतिकारींचं माहेर आहे, ते माहेरात काय काय चळवळ झाली ती सगळी आपण दाखवली, त्याला पण खूप मोठ्या प्रमाणे लोक आकर्षण होऊन ते पण बघणार. लाफ्टर क्लबचे लोक येतील, महिलांची अथर्व शिष्य असते, शंकर महाराज भजनी मंडळ त्यांची भजन असते, धार्मिक कार्यक्रम आहेत. पण धार्मिक कार्यक्रम करताना पण हा बाप्पा जो आहे तो खूप लोकांचा लाडका आहे, त्याच्या दर्शनाला आपले जिंदा शहीद एम एस बिट्टा अंकल जे आहे ते येणार आहेत. उर्वशी रावतेला आहे, रणदीप पुडा आहे, तेजस्विनी पंडित आहे, संजय दत्त आहे, असे अनेक कलाकार आणि अनेक भाविक हे बाप्पांच्या दर्शनासाठी येणार. मी मला आनंद आहे, कारण दोन वर्षानंतर मी ढोलताशाचा गजर ऐकलो आणि आज रथसारथी म्हणून 19 विसर्जन नंतर मी आज रथसारथी झालो आहे, तर वेगळाच आनंद आहे त्याचा. या गर्दीचं नियोजन आपण केलं आहे, आपण देखावाला पण बघताना जेव्हा येईल, आपण इन आऊट पण केलं आहे, महिलांची रांग वेगळी केली आहे. आणि ह्या देखाव्यात आपण सर्वात चांगलं आकर्षण हे केलं, म्हणजे आकर्षण नाही पण जी फॅसिलिटी केली, कारण गाभाऱ्यात जेव्हा लोक येतात तर दर्शनात खूप गरम होतं, तर आपण एसीचा गाभारा यावर्षी केला. भाविकांना काय आव्हान करेल? मी भाविकांना हेच आव्हान करेल की उत्सव दोन वर्षानंतर होते, सगळ्यांमध्ये ती आनंद आणि जल्लोष आहे, पण तेवढी संयम आणि शिस्त पाळून आपण सगळ्यांनी हे गणेश उत्सव साजरा करू, कुठल्याही चुकीच्या कारणामुळे ह्या आपल्या उत्सवावर कुठलं गालबोट लागायला नाही पाहिजे, त्याच्या हिशोबाने सगळ्यांनी साजरा करू.